पहिल्यांदा मुलीचं झालं, मुलीनंतर दुसऱ्या मुलाचं झालं, तिसऱ्या मुलाचं बारके बारक्याला बी झाला डेंगू. मग त्याला दवाखान्यात तपासलं, रक्त डेंगू आहे म्हणून सांगितलं. त्यानं सलाईन लावताना जास्त रल्ल्यामुळं अति ही घेतलं, त्यामुळं ते ही झालं. मेंदूपतोर रक्त गेला, सोलापूरला नेलं, निम्या वाटपतोर ही झालं. माझ्या मुलाला झालं, तुम्ही हितनं मोर तुमच्या ह्याची काळजी घ्या. माझी नंबर विनंती आहे, आव्हान करतो. माझ्या ह्याला झालं आहे, तुमच्या ह्याला होऊ नये. साठलेलं पाणी ठेवू नका. प्रशासन काळजी घ्या. सद्यस्थितीला जर आपण पंढरपूर शहर आणि ग्रामीणमध्ये पाहिलं तर सध्या असणाऱ्या पोषक वातावरणामुळं किंवा परतीच्या पावसामुळं पाणीसाठी बऱ्याच ठिकाणी आहेत. त्या दृष्टिकोनातून डेंग्यू सदृश रुग्णांची लागण ही आपल्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये दिसून येत आहे. तर निश्चितपणे याकरता जर आपण पाहिलं तर ह्या डेंग्यूचे जे प्रकार आहेत तो डेंग्यू ताप म्हणून एक असतो, डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा दुसरा ताप असतो. तर याच्यामध्ये हा विषाणूजन्य आजार आहे आणि इडिस इजिप्टी या डासामुळं हा आजार या ठिकाणी होतो. तर अशा प्रकारचे डास आपल्याकडे आढळत आहेत आणि या डासापासून जर डास जर कमी केले तरच हे फक्त लोकांना होणारं इन्फेक्शन टळू शकतं, अन्यथा हे त्या पद्धतीने वाढू शकतं. तर त्या दृष्टिकोनातून जी काळजी घेणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं की हे डास जे आहेत हे डास वाढू न देणं, डासाची उत्पत्ती थांबवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग याच्यामध्ये आहे. तर त्या दृष्टिकोनातून डासाची उत्पत्ती थांबवण्याकरता हे जे डास आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात आणि अंडी आळी कोषच्या माध्यमातून साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये या डासांची मोठ्या डासामध्ये रूपांतर होतं. तर त्यामुळं एक दिवस जो आहे तो कोरडा दिवस पाळणं आणि गावा सर्वच जनतेने ही काळजी घेण्याची गरज आहे, सर्व कुटुंबाने ही काळजी घेण्याची गरज आहे की आपल्याकडे जे जे पाणीसाठी असतील, मग वर सिंटेक्सच्या टाक्या असतील, घरासमोरच्या फुलदाणी असतील, त्यानंतर विनाकारण न वापरण्यात असणारे सुद्धा टायर्स असतील, त्यानंतर फुटके कप आहे, कप बशी आहे, वर तर अशा पद्धतीचे रांजण आहेत, हौद आहेत. तर या प्रकारचे जे जे पाणीसाठे आहेत तर हे पाणीसाठे आठवड्यातून एकदा स्वच्छ कोरडं करणं आणि ते झाकून ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहिलं तर आपण न झाकलेली जी भांडी असतात त्याच्यामध्ये उघड्या पाणीसाठ्यामध्ये डास हे अंडी घालतात आणि त्या ठिकाणी लाखो डासांची उत्पत्ती होते. ते करण्याकरता ते झाकून ठेवणं जरी परिस्थिती नसली तरी कमीत कमी साडी किंवा जुनं धोतरसुद्धा आपल्याकडे असू शकतं, ते जरी झाकलं तरी डास अंडी घालणार नाही तर डासाची पैदास होणार नाही. त्यानिमित्तानं या ठिकाणी नगरपालिका असेल, ग्रामीण भागातील ग्रामपंचायती असतील, आरोग्य विभाग असेल, या ठिकाणी या काळजी घेत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जे जे ज्या ज्या ठिकाणी कर्मचारी येतील तेव्हा ते कंटेनर सर्वेक्षण जे करतायत की ज्याच्यामध्ये डास आळ्या सापडतात का. आता जरी आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी डास आळ्या सापडतात, वेळोवेळी सूचना करूनसुद्धा जर लोक सहकार्य करत नसतील तर त्यांना नगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतीमार्फत त्या त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्या परिसराची आपल्या घराची सर्वांनी काळजी घ्यावी की जेणेकरून डेंग्यू आजार पसरणार नाही आणि हा डास सहसा दिवसा चावतो, स्वच्छ पाण्यात वाढतो. त्या दृष्टिकोनातून पूर्ण बाह्याची कपडे वापरणं किंवा जे काही डासाच्या बाबतीतल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील, मग गुड नाईट कॉईल्स असतील किंवा पर्सनल मच्छरदाणीचा वापर असेल, घराला जाळ्या बसवणं असेल, तर अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी कराव्या की जेणेकरून आपल्या भागामध्ये डेंग्यूचा प्रसार होणार नाही.